बाजार। उनका ड्यूटी आदित्य पवार। आवाज येतोय का आदित्य पवार मला? यस सर। हा समोर बोर्ड दिसतोय सगळ्यांना? तुमच्या स्क्रीन वरती बोर्ड दिसतोय का? हो सर। जर दिसत नसेल तर स्वेरी यमी होस्ट जे आहे ना त्याला पिन करा। पिन त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला पिन करता येईल। पण सुरुवातीला पहिल्यांदाच बोर्ड वरती फर्स्ट टाइम झूम ऍप वापरून प्रेझेंटेशन बघतोय। म्हणजे ट्रायल घेतोय सध्या आपण। जर व्यवस्थित चाललं, तुम्हाला जर व्यवस्थित क्लिअर आवाज येत असेल, कधी कुठलाही डिस्टर्बन्स होत नसेल, तर आपण ते झूम ऍप कंटिन्यू करणार आहोत। ठीक आहे। मध्ये जर काय आवाज ब्रेक होत असेल, बोर्ड वर व्यवस्थित दिसत नसेल, तर लगेच अनम्यूट करून त्या ठिकाणी सांगा। एकानी सांगितलं की लगेच सगळ्यांनी सांगण्याची गरज नाही, एखादा दुसऱ्यांनी सांगितलं तर कळून जातो। ठीक आहे। आता ब्लॅक बोर्ड सगळ्यांना दिसते का समोर? क्लिअरली दिसतंय। जर क्लिअरली तो पॉइंट दिसत नसेल तर तुमच्या स्क्रीन वर तुम्ही झूम करू शकता।
ठीक है, लास्ट लेक्चर में अपन इंट्रोडक्शन वाला पार्ट बघितला होता, बेसिक अपन काय बघणार होतो तर थर्ड अँगल प्रोजेक्शन मेथड आणि फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड चा एक डिफरन्स बघणार होतो. भिंती कशाला म्हणायचं, त्यानंतर एचपी कशाला म्हणायचं, काय सगळ्यांना नवीन नाही. एक्स वाय लाईनच्या वरचा जो काय पार्ट असणार आहे तो व्हीपी असेल, एक्स वाय लाईनच्या खालचा जो काय पार्ट असणार आहे तो एचपी असेल, हॉरिझॉन्टल पे. तो आपण कसं करणार, ठीक आहे, मी जे काही ड्रॉ करतोय ते दिसतंय का तुला? हो सर, हो सर. जर स्क्रीन मोबाईलचे लहान असेल किंवा जर व्यवस्थित दिसत नसेल तर तुम्ही तेवढाच पार्ट तुमच्या मोबाईल मध्ये झूम करू शकता. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला पण काय होईल की ऍक्च्युअल आपण ड्रॉ करतो किंवा ऍक्च्युअल ड्रॉ केलेलं फील पास मध्ये कसं आहे ते तुम्हाला येईल. ठीक आहे, तर बीपी एचपी याचा जो काय बेसिक पार्ट आहे तो आपण कव्हर करूया. समजलं नसत आता सध्या मी जो काय प्लेन वरती उभा आहे किंवा तुम्ही ज्या काय प्लेन वरती बसले ना तो प्लेन म्हणजे कुठला असणार तर हॉरिझॉन्टल प्लेन. म्हणजे आपण चालतो किंवा बसतोय किंवा जे काही समोर आपण ठेवतोय बसला असेल एखादा पार्ट असेल तो कुठे ठेवलेला असतो तर हॉरिझॉन्टल प्लेन वरती. ठीक आहे, त्याला एचपी म्हटलं जातं. मी तर पण तुम्हाला प्लेन म्हणजे काय तर एचपीचा जो काय पार्ट आहे हॉरिझॉन्टल प्लेन म्हणजेच प्लेन सरफेस आपलं ग्राउंड सरफेस त्याला म्हटलं जातो. व्हर्टिकल प्लेन म्हणजे काय, त्यातला हा जो काय उभा बोर्ड आपण या भिंतीवरती प्लेस केलेला आहे, हा जो काय ब्लॅक बोर्ड आहे त्या भिंतीवरती आपण फिक्स केलेला आहे त्याला काय म्हटलं जातं तर व्हर्टिकल प्लेन. जो काही उभा असणार समोरचा तुमचा पेन म्हणजे बीपी आणि जरी आपण मी दोन्ही पेन ओपन केले सरळ केलं तर मला काय दिसणार हिची काय लाईन असणार आहे काय काय दिसेल एक्स वाय लाईन म्हणतो आपण. ठीक आहे, एक्स वाय लाईन ही तर मी ड्रॉ केली एक्स वाय लाईन बेस लाईन. ठीक आहे, तर एक्स वाय लाईनच्या वरचा पेन म्हणजे एक्स वाय लाईनच्या वरचा पेन कुठला झाला हा व्हर्टिकल पेन त्याला बीपी नाव देतो आपण. एक्स वाय लाईनच्या खालचा प्लेन म्हणजे कुठला असणार आहे ठिकाणी हॉरिझॉन्टल प्लेन म्हणजे ह्या लाईन पासून खालचा इकडचा प्लेन कुठला असणार आहे एचपी हॉरिझॉन्टल प्लेन आणि आपण काय करतोय ठिकाणी तर हॉरिझॉन्टल प्लेन घेतो. आता फॉर एक्झाम्पल हॉरिझॉन्टल प्लेन घेतल्यानंतर आता सपोज हा जो काय बॉक्स आहे हा बॉक्स मी इथे एचपी वरती ठेवतो. ठीक आहे, हा बॉक्स मी काय करणार आहे ठिकाणी एचपी वरती ठेवला. हा सपोज एचपी प्लेन आहे माझ्या हातावरचा, तो सपोज काय करतोय मी कुठे ठेवतोय हॉरिझॉन्टल प्लेन वरती ठेवतोय. ठीक आहे, आता याचा जो काय बेस असणार आहे या बॉक्स जो काय बेस असणार आहे तो टॉप आणि बेस सारखाच आहे. ठीक आहे, आता हा रेक्टॅंग्युलर शेपचा बॉक्स हा मी कुठे ठेवतोय तर हॉरिझॉन्टल प्लेन वरती एचपी वरती प्लेस केला. आता याला किंवा ह्या जो काय बॉक्स आहे किंवा हा जो काय प्लेन आहे त्याचे मला प्रोजेक्शन फाइंड करायचे. प्रोजेक्शन फाइंड करायचे म्हणजे काय, त्याचा फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू आणि साइड व्ह्यू ड्रॉ करायचा. पण जनरली कुठली मेथड यूज करतोय तर फर्स्ट अँगल मेथड यूज करतोय. थर्ड अँगल आणि फर्स्ट अँगल दोन्ही मेथड असतात ड्रॉइंग मध्ये ड्रॉ करण्यासाठी, पण आपण जनरली कुठली यूज करतो तर फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड. ठीक आहे, तर ह्यामध्ये कसं आहे तर प्लेन जो काय असणार आहे तो आपण कुठे ठेवतोय एचपी वरती हॉरिझॉन्टल प्लेन वरती. हॉरिझॉन्टल प्लेन वरती प्लेन ठेवल्यानंतर तुम्ही जी काय ऑब्झर्वेशन साइड असणार आहे तुमची ती ह्या डायरेक्शन असणार आहे समोर. ते लक्षात तुम्ही समोरून ह्याच्याकडे ऑब्झर्व करा किंवा ह्याचं जे काय प्रोजेक्शन आहे ते प्रोजेक्शन कुठं पडणार आहे ते आपल्याला लक्षात घ्यायचं, ते आपल्याला इमॅजिन करायचं. फक्त इमॅजिन कसं करणार, समोरचा जो काय प्लेन आहे इथं तुम्हाला काय दिसेल रेक्टॅंगल. ठीक आहे, इथं काय दिसणार तर या ठिकाणी रेक्टॅंगल दिसेल. तर तो रेक्टॅंगल हा जो काय समोरचा रेक्टॅंगल असणार आहे हा तुम्हाला कुठे व्हिजिबल असणार आहे, कुठल्या प्लेन वरती व्हिजिबल असणार आहे हे तुमच्या लक्षात घ्यायचं.
So for example, hatch box, then you can draw the arrow. Number. ठीक है, हाथ बॉक्स जर मिळत ड्रॉ केला पाहिजे सेक्टर. तर याचा जो काय व्ह्यू आहे, याचा जो काय व्ह्यू आहे तर तो कुठे दिसेल? एचपी वरती आपण ठेवलाय समोर ऑब्जर्व करतो. फॉर एक्झाम्पल बघा, हा आपण समोर इथं ठेवलाय, याच्यावर काय करतोय आपण तर लाईट फोकस किंवा लाईट सोर्स याच्यावरती प्रोड्यूस करतो. तर या प्लेनची सावली कुठे पडणार आहे? या प्लेनवर. कुठे पडणार आहे तिच्या ह्या प्लेनची सावली? तर समोरच्या प्लेन मध्ये. समोरचा प्लेन कोणता आहे? ठिकाणी बीपी. इथं लक्षात, समोरचा प्लेन कोणता आहे? ठिकाणी तर वर्टिकल प्लेन. म्हणून ऑब्जर्व कुठून करतोय आपण? फ्रंट साइड कडून. ह्या बॉक्स कडे आपण कुठून बघतोय? फ्रंट साइड कडून. बरोबर, फ्रंट साइड कडून. त्याला फ्रंट व्ह्यू पण म्हटलं जातं. बरोबर, फ्रंट व्ह्यू ने आपण ऑब्जर्व करतोय, पण त्याचे जे काही प्रोजेक्शन आहेत ते पाठीमागून कुठे पडतात? ठीक आहे. कधी लक्षात ठेवायचं काय? जर एखादा ऑब्जेक्ट बीपी मध्ये रेस्ट केला असेल, रेस्ट म्हणजे बीपी मध्ये ठेवला असेल, तर त्याचा फ्रंट व्ह्यू हा नेहमी कुठे दिसतो तुम्हाला? तर बीपी मध्ये. बीपी म्हणजेच फ्रंट व्ह्यू. हे आता इथून पुढे लक्षात ठेवायचं. बीपी म्हणजेच काय असणार आहे? तर फ्रंट व्ह्यू. ठीक आहे, फ्रंट व्ह्यू ने ऑब्जर्व केलं. आता याच्या व्यतिरिक्त आपल्याला काय दिसतं का फ्रंट व्ह्यू ला? काय जेवढं दिसतं तेवढं आपण फ्रंट व्ह्यू मध्ये ड्रॉ करतो. ठीक आहे, ऑब्जेक्ट कुठे ठेवलेला आहे? तर एचपी मध्ये रेस्ट केलेला आहे. पण एचपी वरती पुढे जर पेन होत प्लेस केलं, हा झाला फ्रंट व्ह्यू. नेक्स्ट आहे याचा टॉप व्ह्यू. टॉप व्ह्यू म्हणजे काय? फ्रंट व्ह्यू ला आपण या साईडने ऑब्जर्व केलं, टॉप व्ह्यू ला कुठून बघणार? तर वरून बघ. बरोबर, या ऑब्जेक्ट कडे आपण टॉपच्या डायरेक्शन वरून बघणार. वरून बघितलं तर याची जी काही सावली असेल किंवा याच्यावरती जर आपण वरून लाईट प्रोड्यूस केली तर कुठे पडणार याचे प्रोजेक्शन? खाली. खाली कुठला प्लेन आहे? सरफेस वरती. तर होरिझोंटल प्लेन. त्यामुळं ज्या प्रोजेक्शनला जी काही साईज असेल, ती साईज कुठे पडणार आहे किंवा जी काही साईज आहे ती, किंवा याचा जो काही बेस आहे तो बेस मला कुठे दिसेल? तर एचपी वरती. ठीक आहे, बेस कुठे दिसणार आहे तुम्हाला या ठिकाणी? कुठे दिसेल? तो हॉरिझॉन्टल प्लेन वर. मग याचे जे काही डायमेन्शन आहेत त्या हिसाबाने मी डायमेन्शन घेईन. बरोबर, जे काही कॉर्नर्स असतील, कॉर्नर्स नेहमी ए बी सी आणि डी. आता या आधी तुम्ही कसे नेमिंग दिले मला माहित नाही. क्लॉकवाईज दिले असतील, अँटीक्लॉकवाईज दिले असतील. पण आपल्याला काय करायचं? जो काही एचपी प्लेन आहे त्या एचपी प्लेनचा जवळचा कॉर्नर कन्सिडर करायचा. कुठला? लेफ्ट साईडचा. हा राईट साईडचा कॉर्नर झाला. हा इकडचा कुठला असणार आहे? माझ्या लेफ्ट साईडचा कॉर्नर असेल. तसंच तुम्ही ड्रॉ करताना तुमच्या लेफ्ट साईडचा जो काही कॉर्नर असेल तो तुमचा फर्स्ट पॉइंट आला पाहिजे. ए, त्यानंतर बी सी डी. अँटीक्लॉकवाईज डायरेक्शन नेहमी त्याला सुरुवात करायची. हे नेहमी चुकलं तर पुढे काय इफेक्ट होणार आहे किंवा नेहमी उलट झालं तर पुढे काय इफेक्ट होणार आहे तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यानंतर लक्षात येईलच. त्यामुळे प्रत्येकाने एकच मेथड लक्षात ठेवायची, जे काही नेहमी येत आहे ते नेहमी अँटीक्लॉकवाईज डायरेक्शन आणि एचपी जवळचा लेफ्ट कॉर्नर उठून द्यायला सुरुवात करायची. म्हणजे हा कॉर्नर तुमचा ए इथं आला पाहिजे. बी सी डी किंवा नेहमी काही द्या तुम्ही 1 2 3 4 असे नेहमी दिले तरी चालतंय, पण सुरुवात इकडूनच आहे अँटीक्लॉकवाईज डायरेक्शन. ठीक आहे, तर आता बघायचं आपल्याला शॅडो ड्रॉ करायचं. शॅडो म्हणजे काय? तर कुठल्या तरी एका साईडने आपण त्याला काय करतो, त्या ठिकाणी ऑब्झर्व करतो, तो व्ह्यू आपण त्या ठिकाणी फाइंड करतो. ठीक आहे, आता या ठिकाणी आपण दोन्ही साईड ड्रॉ करून बघूया. आता याला तर हा जो काय ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट जर बघितला आपण तर दोन साईड असतील, एक इकडच्या साईडचा आणि एक त्या साईडचा. बरोबर, दोन साईड तुम्हाला विजिबल दिसते. आता मला सांगा, आपण काय करतो सुरुवातीला? हा एचपी मध्येच रेस्ट आहे, अजून पण हा एचपी मध्येच रेस्ट असणार आहे. एचपी मध्ये रेस्ट असल्यानंतर काय होतं? त्याचा जो काही टॉप आहे
वरून बघितल्यानंतर जो काही जेवढा सरफेस किंवा जेवढा रेक्टॅंगल दिसत तुम्ही टॉप व्ह्यू मध्ये ड्रॉ करा. म्हणून ह्याला काय म्हटलं जातं टॉप व्ह्यू, टी बी म्हणजे टॉप व्ह्यू, एफ व्ही म्हणजे काय फ्रंट व्ह्यू. मग इथून पुढे एक कॉन्स्टंट गोष्ट लक्षात काय ठेवायची, व्हीपी म्हणजे फ्रंट व्ह्यू, एचपी म्हणजे टॉप. ठीक आहे, तर त्याचा मला काय पॉइंट करायचा होता, साईड व्ह्यू, साईड व्ह्यू कुठे ऑब्झर्व होते, कसं ऑब्झर्व होते आपल्याला बघायचं. तर बघा हा ऑब्जेक्ट तुमच्या समोर आहे, परत एकदा एचपी मध्ये रेस्ट आहे. आता ही तुमची साईड, ही माझी साईड कुठली आहे, राईट हँड जो हात आहे माझा, राईट साईड कडून मी ह्या ऑब्जेक्ट कडे ऑब्झर्व करतो. ठीक आहे, राईट साईड कडून मी ह्या ऑब्जेक्ट कडे ऑब्झर्व करतो, किंवा राईट साईड कडून हा जो काय प्लेन असणार आहे राईट साईडचा, त्या प्लेन वरती मी एक लाईट प्रोड्यूस करतो, फोकस प्रोड्यूस करतो. तर याची सावली कुठे पडेल, इकडे राईट साईडलाच पडेल ना उरेल त्याच्या, तर सावली कुठे पडणार आहे, याच्या पाठीवर म्हणजे कुठे पडणार आहे, लेफ्ट साईड. बघा हे थोडं कन्फ्युजन आहे, कन्फ्युजन कसं असणार आहे, तर मी राईट साईड कडून ऑब्झर्व करतोय, उजव्या साईड कडून माझा हा उजवा हात आहे, त्या उजव्या हाताकडून मी काय करतोय ह्या ऑब्जेक्ट कडे ऑब्झर्व करतोय, म्हणजे बघतोय. ऑब्झर्व करतोय म्हणजे काय करतोय, बघतोय. किंवा हिचे प्रोजेक्शन कसे फाईंड करायचे, तर ह्या ऑब्जेक्ट कडे मी